नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सीड 360। चॅनल तसा नवा कोरा अगदी नाही म्हणता येणार, कारण की याआधी शॉर्ट व्हिडिओ जे असतात ते मी ऑलरेडी टाकले होते या चॅनलवरती, पण हा माझा व्लॉगिंगचा पहिला व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओची सुरुवात एका नवीन वस्तूने करावी म्हणून आज आपण एक अनबॉक्सिंग करणार आहोत। अनबॉक्सिंग पण नाही म्हणता येईल, कारण अनबॉक्सिंग ऑलरेडी केलेली आहे ती वस्तू। सो वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ। अनबॉक्सिंग एक गोष्ट करणार, ते म्हणजे आहे आपला नवीन कॅमेरा। सो काही जणांना माहिती असेल की माझ्याकडे ऑलरेडी एक कॅमेरा होता, जो की होता 700D, कॅनॉन 700D, जो की मी 2014 की 2015 आय थिंक घेतला होता। पण एक दोन वर्षात त्याचे खूप प्रॉब्लेम्स यायला लागले, आता रिसेंटली त्याचा डिस्प्ले गेला आणि ट्रिगरचे इश्यू यायला लागले। सो मी ठरवलं की आता स्विच करायचा कॅमेरा आणि एक फुल नवीन कॅमेरा घ्यायचा, पण कन्फर्म होत नव्हतं की काय नेमकं घ्यायचं। हां, ब्रँड कन्फर्म होता, ब्रँड फायनल झाला होता की कॅनॉनच घ्यायचं, बट मिररलेस घ्यायचा की ओ फुल फ्रेम घ्यायचा की बिगिनर घ्यायचा हे कन्फर्म होत नव्हतं। सो थोडा स्टडी केला आणि त्यानंतर फायनल केलं की कॅनॉन ईओएस आर पी हा जो आपण कॅमेरा घेतलेला आहे हा फुल फ्रेम मिररलेस कॅमेरा आहे आणि फुल फ्रेममध्ये हा सर्वात स्वस्त कॅमेरा आहे। आपल्याला मिळालेली आहे 24-105, सॉरी मिळालेली नाही म्हणता येणार, कारण लेन्स आर सिरीज बरोबर वेगळी घ्यावी लागते। जुन्या कॅमेऱ्यापेक्षा खूपच लाईट वेट आहे, म्हणजे जो आधी माझा 700D होता, थोडासा त्याला मी 55-250 लेन्स लावली तर खूप बल्की होऊन जायचं आणि हँडल करायला कधीतरी, म्हणजे बिगनर्स असेल तर मे बी कठीण जाऊ शकतं, डिपेंड्स तो यूज कसा करतो त्यावरती। बट याचा पहिला फीचर बघाल तर खूप लाईट वेट असा कॅमेरा आहे हा। म्हणजे मी स्वतःचे काही फुटेजेस काढून बघितले, पहिली गोष्ट म्हणजे स्टॅबिलायझेशन हे एक बेस्ट गोष्ट आहे यामधली। तसं स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, तर ह्याचा 26.2 म्हणजे 26.2 मेगापिक्सलचा सीमॉस सेन्सर आहे, जो की फुल फ्रेम आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये 4K UHD व्हिडिओ सपोर्ट आहे। सपोर्ट म्हणण्यापेक्षा हा 4K मध्ये व्हिडिओ शूट करतो, जे खूप खरंच छान गोष्ट आहे। ते खाली पण पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसतील। 26.2 मेगापिक्सल फुल फ्रेम सीमॉस सेन्सर आहे, 0.05 सेकंड फोकसिंग टाईम आहे, त्याच्यानंतर 4779 सिलेक्टेबल फोकस पोझिशन्स, वाव, अँड EV5 फोकसिंग लिमिट, आय डिटेक्शन आहे फोकसिंगमध्ये, त्याच्यानंतर फोकस ब्रॅकेटिंग आहे, ड्युअल सेन्सिंग आहे, अशा अनेक साऱ्या गोष्टी यामध्ये। जर सगळ्या सांगत बसलो तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल। तुम्हाला अजून जर याबद्दल रीड करायचं असेल तर ही अजून एक साईट आहे जी डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तुम्हाला, ओके। तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील, ह्याला कोणत्या लेन्स सपोर्ट करतात, कोणत्या, जर तुमच्याकडे EF च्या जुन्या लेन्स असतील तर त्या ह्याला सपोर्ट करणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला एक कन्व्हर्टर घ्यावा लागेल, ॲडॉप्टर असतो कॅनाचा तोच घ्यावा। मी सजेस्ट करेन की तुम्ही तोच घ्या, कारण की स्वस्तातले पण ॲडॉप्टर मिळतात पण फोकसिंगला ते इश्यू देतात। सो आय विल सजेस्ट तुम्ही तो ॲडॉप्टर घ्या। सध्या मला एवढी गरज नाही वाटली, एक लेन्स आणि जो मेन बेस आहे त्याच्यावर मी काम करू शकतो, सो मी त्याच्याकडे नाही वळलो। इथे बघायला गेलं तर ह्या सपोर्टेड लेन्स आहेत, पण मी सजेस्ट करेन की ॲडॅप्टर घेऊन तुम्ही ज्या EF लेन्स असतात त्या घेऊ शकता, कारण RF च्या लेन्स खूप महाग आहेत। सो इथे खूप साऱ्या डिटेल्स तुम्हाला दिलेल्या आहेत, पण कॅमेरे रिलेटेड जर तुम्हाला अजून काही डिटेल्स जाणून घ्यायचे असतील, माझा एक व्लॉग आहे सीड 360 नावाचा, त्यावर जाऊन तुम्ही हे आर्टिकल वाचू शकता। अनेक आर्टिकल्स आहेत, इथे बघू शकता तुम्ही, रिसेंटली मी पब्लिश केलेलं आर्टिकल आहे, वाय मिररलेस DSLR कॅमेराज आर गेनिंग पॉप्युलॅरिटी इन देअर फील्ड, सो तुम्हाला यात माहिती मिळू शकते। तसेच या ब्लॉगवर अनेक नवनवीन गोष्टी येत राहतील आणि या माझ्या चॅनलवरही नवीन नवीन गोष्टी येत राहतील। चल तर वळूया पुन्हा माझ्या कॅमेराकडे। सो महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगायची, ह्याचा व्ह्यू फाइंडर मी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवेन, सो तुम्हाला तो अजून पटेल। ही आहे ह्याची स्क्रीन आणि आता तुम्ही बघू शकता याचा व्ह्यू फाइंडर। सो व्ह्यू फाइंडरमध्ये तुम्हाला कळेल की ह्या डिजिटल आहे, स्क्रीन दिलेली आहे आतमध्ये। सो त्याची अनेक फायदे आहेत। या कॅमेऱ्यामध्ये मला सर्वात महत्त्वाची आवडलेली गोष्ट म्हणजे टच अँड ड्रॅग
फोकस याच्यामध्ये तुम्ही जेव्हा व्ह्यू फाइंडरमधून एखादा फोटो काढत असता आणि तुम्हाला जर फोकस करायचा, तुम्ही जुने जे कॅमेरे बघितले असतील, म्हणजे मी इवन 1DX पण वापरलं, त्यामध्ये एक जॉयस्टिक दिलेली असते आणि ती मला मूव्ह करायची असते. जेव्हा व्ह्यू फाइंडरमधून बघता तेव्हा तुमची मेन स्क्रीन बंद होते, बट ती मेन स्क्रीन तुम्ही टच अँड ड्रॅग म्हणून यूज करू शकता. म्हणजे मेन स्क्रीनवरती जेव्हा तुम्ही फोकसचा जो स्क्वेअर आहे तो जेव्हा तुम्ही एका ऑब्जेक्टवर न्याल तेव्हा ती तो ऑब्जेक्ट फोकस होतो. सो आय रिअली लाईक दिस फीचर. त्यानंतर तुम्हाला इथे अजून एक फीचर दिले आहे, तो म्हणजे क्रिएटिव्ह असिस्टंट. म्हणजे तुम्ही जेव्हा फोटो काढता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काही ऑटो फीचर्स, म्हणजे जसं आपण इंस्टाग्रामला फोटो टाकताना अपलोड करताना काही फिल्टर्स येतात, तसे इनबिल्ट फिल्टर्स या कॅमेरामध्ये तुम्हाला दिलेले आहेत, जे की तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. एक फीचर आहे जो तुम्ही कॅमेरा घेताना जर का तुम्ही USM लेन्स घेतली असेल, ओके आय रिपीट, जर का तुम्ही USM लेन्स घेतली असेल तर USM लेन्सला अजून एक रिंग येते, एक झूम रिंग, एक फोकस रिंग आणि दुसरी येते ॲपर्चर. ॲपर्चर म्हणण्यापेक्षा तुमचा एक्सपोजर तो रिंग कंट्रोल करू शकते मॅन्युअली, जेणेकरून तुम्ही लो लाईटमध्ये तुमचा ISO रिगवर कंट्रोल करू शकतो. अनेक साऱ्या गोष्टी यामध्ये मी काही व्हिडिओच्या लिंक्स आणि काही आर्टिकलचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या तुम्ही नक्की जा बघा, वाचून घ्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.